अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पाचंही काही वेळापूर्वीच विसर्जन झालं. 11 दिवस बाप्पांचा पाहुणचार केल्यावर आज त्याला निरोप देताना सर्वांनाच भावना अनावर होतात. यंदा नाना पाटेकर यांच्या भावाचं निधन झाल्यानं त्यांनी गणपतीचं विसर्जन साध्या पद्धतीनं केलं. आज विसर्जनाच्या दिवशी नानांची बातचीत केली आहे माझे सहकारी प्रशांत अनासपुरे यांनी. गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे. आपण आता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी आहोत. कसा आहे गणेश उत्सव यंदाचा? छान, थोडंसं मळबाल आहे, मोठा भाऊ गेला त्यामुळे. पण आता त्याच्याच मुलाला विचारलं, म्हटलं करायचं का? तू म्हणत असशील तर करूया. तो म्हणलं करायचं, त्यामुळे करतोय. आणि तोच करतोय आता, जास्तीत जास्त सगळं तोच फुलं लावतोय. कारण तो त्या तसं करत राहिला तर त्यातून बाहेर पडेल नाही, तर तो खूप हळवा आहे. तो चाललंय. त्यांना आम्ही खरं खूप म्हणजे आम्ही पण मिस करतो. बघायची सवय झालेली असते. तुमच्या मागे पुढे बरोबर असतात पडद्या मागचं सगळं. आणि तो थोरला होता ना, मला म्हणजे दम देणारा, डोक्यावर हात ठेवणारा. आणि आता तसं काही कोणी राहिलं नाही, कारण आम्ही 7 भावंड, मी धाकटा सगळ्यात. आता 6 गेली त्यातली आणि मी एकटाच राहिलो, त्यामुळे ते थोडंसं फारसं एकटेकटं वाटतंय. कारण बाकीची आमची मंडळी कशी ती रडतात ना, रडू शकतात. त्यायला मला रडायला येत नाही, म्हणजे चालत नाही रडू. पण होतं असं ना रे, काय करणार. आणि ते अचानक अगदी झालं, आता महिनाही नाही झाला. बाकी बोल. बाकी गणेश उत्सव आहे, खूप वेगवेगळी मंडळं आहेत, खूप कार्यकर्ते आहेत, खूप असा डामडौल आहे. आणि अशाच उत्सवामध्ये अनेक गालबोट लागत आहेत, पोलिसांवरती होणारे हल्ले वाढले आहेत. ताजं उदाहरण असं आहे की कार्यकर्त्यांना सावरायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला पाण्यात बुडवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते आता मग अशी TV वर पाहिलं, त्याची ती क्लिप पाहिली. अतिशय गलिच्छ प्रकार आहे हा सगळा. अरे पोलीस आहेत म्हणून आपण निदान रस्त्यावर फिरू शकतोय, पण त्या खाकी वर्दीच्या मागं तो माणूसच आहे ना. पण एक पोलीस आणि किती हजार लोकांना तो सांभाळणार? बरं, आपली पोलीसची तेवढी सगळी भरतीसुद्धा झालेली नाही आहे. तू जाऊन जरा पहा एकदा, तिथे त्यांना जे क्वार्टर्स दिलेले आहेत, झोपड्या बऱ्या, इतके गलिच्छ आहे. आणि त्यांच्याकडनं आपण अपेक्षा ठेवायचं की त्यांनी अमुक करायचं. बरं, अत्यावश्यक तुमचीच सेवा, त्यांनी कितीही तास काम करायचं. आणि हे बदलायला पाहिजे. पण हे काय, किती किळसवणा प्रकार आहे. हे सत्ताधारी भाजपचा वरदा असता असलेले आमदार आहेत, त्यांचे कार्यकर्ते म्हणवतात. कोण आहेत मला त्याच्याशी मला माहिती देणं घेणं नाही. कोण सत्ताधारी आहे की विरोधी पक्षातले आहेत, अपक्ष आहेत, माझ्या दृष्टीनं ते जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. आणि ती सुद्धा ती ह्या असल्या गोष्टींच्या ह्या केसेस आहेत, ह्या महिन्याभरात संपवा तुम्ही. थँक्यू, शुभेच्छा खूप खूप. तुला पण, सगळ्यांनाच. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोकसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.